हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला गणेशोत्सव विशेष कार्यक्रम गणपती तुझा माझा. या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील वेगवेगळे जे गणपती मंदिरं आहेत किंवा मानाचे गणपती आहेत त्याविषयींची माहिती, त्यांचा इतिहास आणि त्यांचा महिमा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सगळ्यांना माहीत आहे, पुण्याला गेलो की आपण त्या बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय येतच नाही. तर असं म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील जे प्रसिद्ध गणरायाचं मंदिर आहे, या मंदिराचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आपण जाणून घेणार आहोत. आणि आज त्याचकरिता माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी याही अगोदर रेडिओला कार्यक्रम केलेले आहेत. विशाखा कुलकर्णी मॅडम आज आपल्यासोबत आहेत. मी मॅडमना रिक्वेस्ट करेन की मॅडम, छान गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण खूप छान उपक्रम घेऊन आलोय. लोकांना वेगवेगळ्या गणपती मंदिरांची माहिती देण्याचं काम करतोय आणि त्यातील ती पुण्याची मंदिरं, म्हणजे पुण्यामध्ये असे भरपूर गणपतींची मंदिरं आहेत ज्याविषयी बऱ्याचदा बोललं जातं, परंतु लोक तिकडे जातात, दर्शन घेतात, पण माहिती जास्त लोकांना नसते तिकडची. आणि त्यामुळे आपण हा उपक्रम घेऊन आलो आणि आज तुम्ही आमच्यासोबत इथे जोडल्या गेलात, त्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला विनंती करते की श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिराची, या गणरायाची माहिती, इतिहास तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना सांगावा. धन्यवाद कोमल. खरं तर माझ्यासाठी ही खूप आस्थेची बाब आहे की मी खूपच गणपतीची पूजा करणारी आहे, त्यामुळं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची माहिती आज मला सांगायला मिळतीय, तर ते मलाच स्वतःला खूप आवडलेलं आहे. आणि हे करत असताना सतत त्यात गणपतीची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर होती आणि हे रेकॉर्डिंग चालू असताना सुद्धा असं वाटतं की कुठेतरी आसपास त्याचा वास आपल्या भोवती आहे आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावरती आहे. म्हणूनच हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय. माहिती अशी आहे, पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून खूप प्रसिद्ध आहे. याच पुण्यातील शनिवारवाडा देखील प्रसिद्ध आहे. आणि पुणे म्हटले की आणखीन अजून एक नाव डोळ्यासमोर येऊ लागतं, ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. समस्त पुणेकरांचं श्रद्धास्थान. गणेश उत्सव म्हटला की काही शहरातील गणपतीची नावं विशेष करून समोर येतात, त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं नाव आघाडीवर आहे. बाहेर गावाहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनाला गेला नाही असं फार क्वचितच घडत असावं. केवळ गणेश उत्सव साजरा करण्यापुरता नव्हे तर श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचं महामंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे मंडळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जगभरात नावलौकिक संपादन केलेलं आहे. ही गोष्ट आहे 1891 सालची. जेव्हा भारतावर इंग्रजांचं आधिपत्य होतं, दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. समाजात त्यांना खूप मान होता. त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आलेली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना नगरशेठ ही पदवी देऊन सन्मानित केलेलं होतं. श्रीमंत दगडूशेठ यांच्यावर साक्षात देवाचे वरदान वरदास्थ होता. संपत्ती, मान, प्रतिष्ठा यातील कशाचीच कमी नव्हती. त्यावेळी पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. या आजारावर कोणताही ठोस उपचार नसल्याने अनेकांना त्याचे प्राण गमवावे लागलेले होते. प्लेगबद्दल सांगायचं झालं तर कोरोनापेक्षाही भयावह म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याआधी अशी महामारी 1820 साली सुद्धा आली होती. या महामारीमुळे लाखो लोक मरण पावले होते. 1892 सालच्या या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ यांच्या एकुलता एक मुलाचं निधन झालं, त्यामुळे दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला. सर्व वैभव असूनही ते नैराश्यात आणि चिंतेत असायचे. यावर त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांना एक सल्ला दिला. ते दगडूशेठ यांना म्हणाले, तुम्ही एक गणपती दत्तक घ्यावा आणि त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करा. या गणपतीची कीर्ती जगभर सर्वत्र पसरेल असंही ते म्हणाले होते. गुरूंचे म्हणणे ऐकून दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी श्री कुंभार यांच्याकडून एक सुंदर आणि लोभस गणेश मूर्ती बनवून घेतली आणि भक्तिभावाने त्या मूर्तीची स्थापना केली. या गणेश मंदिरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. लोक या गणपतीला
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती असे संबोधू लागले. असे म्हणता म्हणता काही कालावधीने या गणपतीचे नामकरणच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असे झाले. तिची कीर्ती संपूर्ण पुण्यात प्रसरली. लोक श्रद्धेने या मंदिरात येऊ लागले. हा काळ होता इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा. तेव्हा लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य नव्हते. ब्रिटिश अत्यंत जुलमी होते. ते भारतीयांना गुलामासारखी वागणूक देत असत. देशभरात त्यांचा मनमानी कारभार चालायचा. एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशाला लुटण्याचा ब्रिटिशांनी जणू ठेकाच घेतला होता. त्यांच्या विरुद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याला अटक केली जायची. बरेचदा फाशीची शिक्षाही दिली जायची. पण संपूर्ण भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संतापाची आग होती. या आगीची चांगली झळ इंग्रजांना 1857 साली लागली होती. 1857चा उठाव अयशस्वी ठरला होता. पण त्या आगीच्या ठिणग्या मात्र संपूर्ण भारतभर पसरलेल्या होत्या. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे या चर्चेला उधाण आलं होतं. या सर्वांना घाबरून इंग्रजांनी लोकांना एकत्र येण्यास आणि संघटना स्थापन करण्यास बंदी घातली होती. ब्रिटिशांविरुद्ध बोलणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे असे घोषित करण्यात आले. पण आपला देश स्वतंत्र व्हावा असे प्रत्येक भारतीयांना वाटत होते. काही लोक तर यासाठी प्राणांचे बलिदानही द्यायला तयार होते. त्यातील एक होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायचे ठरवले. यासाठी सरकार देखत लोकांना एकत्र आणणं कठीण होतं. म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव साजरे करायचे ठरवले आणि यासाठी सार्वजनिक मंडळ तयार करून लोकांना एकत्रित करायचे असे त्यांचे ध्येय होते. यातून सार्वजनिक गणेश उत्सव उदयास आला. जो गणपती फक्त घरापुरता मर्यादित होता तो आता मंडळात मैदानात आणि चौकात बसू लागला. याची सुरुवात पुण्यात झाली. पुण्यात जोशात आणि आनंदाने गणेश उत्सव साजरा केला जाऊ लागला. 1893 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिरात सुद्धा एक गणेश मूर्ती आणण्यात आली. तेव्हापासून सुरू करण्यात आलेली परंपरा आजतागायत 127 वर्ष नंतर आजही चालू आहे. तीही तितक्यात श्रद्धेने आणि विश्वासाने. या गणपतीला तेव्हापासून अनेक लोकांनी वेगवेगळे नवसही केलेत आणि ते पूर्णही झालेत. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती असा नावलौकिक प्राप्त झाला आहे. श्री माधवनाथ महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या देशातील अनेक लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षभर या मंदिरात भक्तांची गर्दी असते. या गणपतीची पालखी आरती आणि नैवेद्य याचे वेगळेच आकर्षण आहे. सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभलेले आहे. या मंडळाची स्थापना 1893 मध्ये झालेली असून दगडूशेठ गणपती हा लौकिक प्राप्त आहे. ती मूर्ती मंडळाने 1968 मध्ये तयार करून घेतली आहे. प्रसिद्ध शिल्पकार मूर्तीकार आणि यंत्रविद्येचे अभ्यासक श्री शिल्पी यांच्या मूर्तीकलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती होय. ती घडवताना मूर्तीकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेस मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल. या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडवण्यात आली. शांत प्रसन्न आणि पाहताच पावले थपकून राहावीत असे या मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव आहेत. बैठ्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणार आहे आणि दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या डोळ्यांमध्ये मूर्तीची प्रसन्नता सात्विकता आणि उदारता एकवटलेली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे अशी प्रचिती दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला येते. मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळत नतमस्तक होतात. उत्सव काळात 5 किंवा 11 नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग ही दगडूशेठ गणपतीची एक खास वैशिष्ट्य आहे. पुढे 1984 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना झाली. मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष
प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासणे आणि अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. गमतीचा भाग असा आहे, कुली चित्रपटाचं चित्रीकरण दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झालेला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बले झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दाम्पत्यांनी सोन्याचे कान गणपतीला अर्पण केलेले होते, अशी ही गोष्ट त्या ठिकाणी सांगली जाते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर 2002 सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. ट्रस्टचे 3 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत. त्यांनी त्याच भाविकतेने आणि धार्मिकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लौकिकातही भर घातलेली आहे. गणेश उत्सव फक्त आपल्या मंडळापुरता वलयांकित राहू नये या भूमिकेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेश उत्सव स्पर्धा सुरू केली. दरवर्षी ऋषीपंचमीला 1000 महिलांचा सहभाग असलेलं अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम जगभर पोहोचलेला आहे. ट्रस्टतर्फे कोंडाण्यामध्ये देवदासी आणि अनावरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य ते शिक्षण देणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालवण्यात येत आहे. पिंगोरी गावामध्ये जलसंधारणाची कामे यशस्वीपणे ट्रस्टतर्फे केली जातात आणि ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजन सेवा दिली जात आहे. ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा खूप मोठा केंद्रबिंदू असतो. अशा सद्भावनेने जाणाऱ्या लोकांना गणपती बाप्पा पावतोस, तसाच तो तुम्हाला आम्हाला पण पाहू दे आणि सर्वांवर त्याची चांगली कृपा राहू दे, कृपादृष्टी राहू दे, असं निवेदन करून मी थांबते. धन्यवाद. खरंच विशाखा मॅडम, अतिशय सुंदर माहिती तुम्ही सांगितलीत. म्हणजे केवळ त्याचा इतिहास न सांगता सद्यस्थिती काय आहे किंवा सध्या कशा पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून कामं केली जातात याविषयी तुम्ही आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अगदी ब्रिटिशकालीन इतिहास तुम्ही सांगितलात किंवा आता सध्या अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम कसा होतो ज्यामध्ये कितीतरी मोठ्या संख्येने भक्त महिला सहभागी होतात, या सगळ्याची माहिती तुम्ही आम्हाला अतिशय उत्तमपणे दिली. आणि साक्षात जसं तुम्ही म्हणालात की दिवसेंदिवस श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं जे काही रूप आहे ते अतिशय मनाला भावून टाकणार आहे आणि ते आपल्याला आकर्षित करणार आहे. आणि खरंच जसं म्हणालात तसं की अगदी आपण बसमधून जरी प्रवास करत असो तरी ती बाप्पाची मूर्ती समोर दिसते. सो हे असं सगळं इतकं असताना आता साक्षात मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या या गणपतीच्या मंदिराच्या समोर असल्याचा भास मला मी तिथे असल्याचा भास मला साक्षात झाला. आणि इथे असताना हे वातावरण निर्मिती तुम्ही केलीत, मी तुमचे खूप आभार मानेन. आणि तुम्ही सुद्धा आज इतक्या सगळ्या गडबडींमध्ये गणेशोत्सव असताना तुम्ही आमच्यासोबत इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला दिली, त्यामुळे पुन्हा पुन्हा तुमचे आभार. श्रोते हो, जाता जाता इतकंच म्हणेन, हे गणराया तुझ्या येण्याने सुख समृद्धी शांती आणि आरोग्य लाभले. हे गणराया तुझ्या येण्याने सुख शांती समृद्धी आरोग्य लाभले. सर्व संकटांचे निवारण झाले, सर्व संकटांचे निवारण झाले. तुझ्या आशीर्वादाने यश लाभले, तुझ्या आशीर्वादाने यश लाभले. असाच आशीर्वाद तुझा आम्हा सगळ्यांवर राहू दे, असाच आशीर्वाद तुझा आम्हा सगळ्यांवर राहू दे. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. आणि याच कार्यक्रमामध्ये मी विशाखा कुलकर्णी मॅडम सोबत तुमची इथेच रजा घेतेय. तुम्हाला हा आमचा विशेष कार्यक्रम कसा वाटला किंवा मॅडमनी जी काही माहिती सांगितली श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीची, ती माहिती कशी वाटली, या सगळ्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.